पडळकरांनी खानापूर अटपाडी मतदारसंघातूनच लढावं, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं राज्यात जोरदार वाहताना दिसतंय. आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. इच्छुक उमेदवार आपापले मतदारसंघ फिक्स करण्यात व्यस्त आहेत. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा लढविली, आत्ता विधानसभाही लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली. पण नेमकं कुठून लढायचं याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. 2009 व 2014 त्यांच्या होमग्राऊंड म्हणजेच खानापूर आटपाडीमधून त्यांनी विधानसभा लढविली होती. आत्ताही तशी शक्यता असताना सांगोला किंवा जत यापैकी मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तविली जाते. तसेच खानापूर आटपाडी मतदारसंघातील कार्यकर्तेही आग्रही आहेत. आज विट्यातील शासकीय विश्रामगृहात पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना संग्राम माने म्हणाले की खानापूर आटपाडीमधून गोपीचंद पडळकर लढतील आणि निवडूनही येतील अशी आशा व्यक्त त्यांनी केली. महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या आलेल्या काही दिवसात बऱ्याच वृत्तपत्रातून अशा बातम्या येत की गोपीचंद पडळकर साहेब वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच इच्छा आमच्या खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आज आम्ही त्या संदर्भात इथे बैठक घेतलेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की गोपीचंद पडळकर साहेबांनी खानापूर तालुक्यातून उमेदवारी करावी आणि खानापूर तालुक्यातील ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यासंदर्भात असतील, टेकू संदर्भात असतील, त्या समस्या सोडण्यासाठी गोपीचंद पडळकर सारखा उंदर नेतृत्व त्या तालुक्याला मिळावं म्हणून या सर्व कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रत्येकाला फोन करून सांगितलं की बाबा पुन्हा आज कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी आणि त्या बैठकीत आपण सगळ्यांनी म्हणून अशी मागणी करावी गोपीचंद पडळकरांनी ह्या तालुक्यातून उमेदवारी करावी आणि राजकारणात येणाऱ्या विधानसभेला गोपीचंद पडळकरांची उमेदवारी करावी आणि निवडणूक जिंकण्यासाठी ज्या काही राजकीय घडामोडी कराव्या लागतील त्या सगळ्या घडामोडी आम्ही करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात श्री गोपीचंद पडळकर हे खानापूर तालुक्यातूनच उमेदवारी करतील आणि जिंकून 100% येतील असा विश्वास व्यक्त करतो. पत्रकार परिषदेत अनेक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. आमची इच्छा आहे पडळकर साहेबांनी खानापूर आटपाडीतूनच निवडणूक लढवावी आणि कोणाला पाठिंबा ही भानगड कसली नसणार आहे आणि खानापूर आटपाडीतूनच ते लढणार आहे. पडळकर साहेबांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांच्याशी इच्छा आहे की पहिल्यापासून त्या मतदारसंघ पडळकर साहेबांचा खानापूर आटपाडी संघात दोन निवडणूक लढलेली आहे आणि अजून एकदा ह्याच मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि पूर्णपणे ताकदीने कार्यकर्ते पडळकर साहेबांचे काम करण्यासाठी इच्छुक आहे ते. आणि आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आज इथे मेळावा घेतलेला आहे की पडळकर साहेबांनी आम्ही मागणी करणार की ह्याच मतदारसंघातून निवडणूक लढवावी. तरुण पिढी इथं चांगल्या तरुण हजर झाली आणि इच्छुक आहेत सगळे. आमच्या मंथन मेटकरीने सुद्धा एक दोन शब्द बोलले म्हणजे त्यांना जे बोलता येत असते ते. आमचे तालुका पंचायत निवडणुकीचे अध्यक्ष संग्राम माने आणि मी काकासाहेब एवढे सुद्धा गार्डीतून जेवढं काही मला करता येईल तेवढं करून त्यांना मतं मिळवून देण्याची जबाबदारी घेईन आणि ह्याने खानापूर आटपाडी मतदारसंघात चांगल्या तऱ्हेने लढावं तुम्हाला पाहिजे तसा लोकांचा प्रतिसाद आहे. यावेळी मंथन मेटकरी, प्रशांत माने, जहीर मुलानी, तुषार ठुमरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.